विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी बदलण्यात आलेल्या निकषांचा कायदेशीर अभ्यास करण्यासाठी वेळ हवा असल्याची भूमिका राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतली होती। त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना टोला लगावला। राज्यपालांनी अभ्यासासाठी वेळ मागितलाय, इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं झेपलं पाहिजे, असा चिमटा संजय राऊत यांनी राज्यपालांना काढलाय। संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावलाय। विधानसभा अध्यक्षपदाबाबत राज्यपालांचा आता भूमिका कळेल, मात्र त्यांनी सांगितलं की मला वेळ द्या या निवडणुकीच्या कार्यक्रमाचा। राज्यपाल आपले फार अभ्यासू आहे, इतका अभ्यास बरा नाही, त्या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे। एक ते मुळात लॉकडाऊन काळामध्ये अभ्यास कमी झालेला आहे, त्यात तुम्ही प्रत्येक गोष्टीचा असा अभ्यास करायला लागलात। घटनेमध्ये काही गोष्टी स्पष्ट लिहिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्हाला काम करायचं। घटनेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, मंत्रिमंडळानं केलेल्या शिफारशी तुम्ही मान्य करायच्या, मग 12 आमदारांच्या शिफारशी, ज्याला 1 वर्ष होऊन गेलं, त्या शिफारशी मान्य कराव्यात। राज्यपालांवरती बंधनकारक आहे, हे आपल्या संविधानात लिहिलं आहे। पण राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे, शांतता अभ्यास सुरू आहे, असं एक नवीन नाट्य राजभवनात चाललेलं आहे। आणि त्याचे जे पात्र आहे ते फक्त राज्यपाल महोदय नसून भारतीय जनता पक्षाचे इतर प्रमुख लोकही त्या नाट्यामध्ये भाग घेत आहेत। त्याच्यामुळे ते नाटक काही दिवस चालेल, अजून रंगू द्या, नाटक रंगू द्या, कारण आता 50% क्षमतेची असं व्यवस्था असल्यामुळे अशा प्रकारची पथनाट्य होत असतात। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या देणग्यांच्या आवाहनावरूनही त्यांनी टीका केली आहे। देणग्या आम्हालाच द्या, इतरांना देऊ नका, हा संदेश आहे। सामान्य जनतेला आवाहन असलं तरी ते उद्योगपतींसाठी आहे। प्रधानमंत्र्यांनी देणग्या द्या असं म्हटलं गेलं तर त्यावर आक्षेप घेतले जाऊ शकतात, पण मी घेणार नाही। भाजपला देणगी देऊन देश मजबूत कसा होणार, असा सवाल त्यांनी केला। कायद्यानुसार देणगी मागितली जाऊ शकतेय, मात्र प्रधानमंत्र्यांनी देणगी मागणं हे नैतिकतेला धरून नाही। प्रधानमंत्री सहाय्यता निधीला पैसे मागण्याऐवजी पीएम केअरला मागितला, आता भाजपसाठी देणगी मागितली आहे, आम्हाला पैसे द्या। विरोधकांना पैसे देऊ नका, हा संदेश आहे त्यात। दुसऱ्यांना पैसे दिल्यास आम्ही लक्ष देऊ, असा अप्रत्यक्ष इशाराच या आवाहनात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।